मित्रांनो, बिझनेस सुरू करण्यामागे भरपूर कारणं असू शकतात. काही लोक स्वतःचा बॉस बनण्यासाठी बिझनेस सुरू करतात, तर काही लोकांना स्वतःची जी पॅशन असते त्याला त्यांना बिझनेसमध्ये कन्वर्ट करायचं असतं, तर काही लोकांना भरपूर पैसे कमवायचे असतात त्यासाठीसुद्धा ते बिझनेसचा मार्ग निवडतात. तर आता या व्हिडिओमध्ये आपण बिझनेसची सुरुवात करताना काय काय केलं पाहिजे, आपण बिझनेसची सुरुवात कशी करायची हे सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत. तुम्ही जर एखादी गोष्ट करण्याचं स्वप्न पाहू शकता तर ती गोष्ट तुम्ही नक्की अचीवसुद्धा करू शकता. हे जरी खरं असलं तरी बिझनेस करण्यामागे रिस्कसुद्धा तितकीच आहे. बिझनेस करताना तुम्हाला नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात, त्यासोबत तुम्हाला नवनवीन समस्यांनासुद्धा सामोरे जावे लागते, नवीन प्रॉब्लेम्सना तुम्हाला टॅकल करावं लागतं. मुळातच बिझनेस जेव्हा तुम्ही करता तर बिझनेस करण्यासाठी तुम्हाला स्ट्रॉंग असावं लागतं, कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तुमची तयारी मनापासून असावी लागते आणि त्यामध्ये यशस्वी होण्यासाठीसुद्धा तुम्हाला खूप मोठा पल्ला गाठावा लागतो. फार पूर्वीच्या काळी लोक एकमेकांकडून वेगवेगळ्या वस्तूंच्या बदली देवाणघेवाण करत होते, बिझनेस हा तेव्हापासूनच चालू आहे. त्यानंतर मग पैसे आले, पैसे वापरामध्ये आले, तर लोक पैशांच्या बदल्यामध्ये नवनवीन गोष्टी खरेदी करायला लागले. कालांतराने बऱ्याच मोठमोठ्या कंपन्या उभ्या राहिल्या, नवनवीन बिझनेसेस उभे राहिले, नवीन बिझनेस स्ट्रॅटजीज आल्या, नवीन टेक्नॉलॉजी आली आणि जशी जशी नवीन टेक्नॉलॉजी आली तशी तशी बिझनेस करण्याची पद्धतसुद्धा बदलतच गेलेली आहे. म्हणजे नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून, नवीन यंत्रांचा वापर करून आता माणसांची गरज हळूहळू कमी होत चाललेली आहे. पण बिझनेसमध्ये हे जे चेंजेस होत गेले, हे एवढे सर्व चेंजेस होत असतानासुद्धा काही ज्या बेसिक स्टेप्स आहेत त्या तशाच्या तशा आहेत. बिझनेस तुम्ही करत असाल तर तुम्हाला या बेसिक स्टेप पहिल्यांदा फॉलो कराव्याच लागतात. तर त्या काय स्टेप्स आहेत, आपण बिझनेसची सुरुवात कशाप्रकारे करू शकतो, तर ते आता पॉईंट्स आपण शिकून घेऊया. तर सगळ्यात पहिलं म्हणजे रिस्क घ्या आणि ती मॅनेजसुद्धा करा. केवळ रिस्क घेणं हे इम्पॉर्टंट नसतं, ती रिस्क तुम्हाला मॅनेजसुद्धा करता आली पाहिजे. तर कोणताही बिझनेस जो असतो तो एका पॉईंटपासून सुरू होतो आणि तो पॉईंट असतो ती म्हणजे बिझनेस आयडिया. एक यशस्वी बिझनेस हा त्याच्या आयडियामुळेच तो तिथपर्यंत पोचलेला असतो. तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलं असेल की 50% जे स्टार्टअप्स असतात, जे नवीन बिझनेसेस असतात, ते सुरुवातीच्या 3 वर्षामध्येच बंद पडतात. तर यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की एक सक्सेसफुल बिझनेस सुरू करणं हे आणि ते चालवणं हे तितकंसं सोपं काम नाही आहे. तुमची आयडिया कितीही चांगली असेल, कितीही ते दुसऱ्यांपेक्षा वेगळी असेल, तरी पण त्या आयडियाला बिझनेसमध्ये कन्वर्ट करणं आणि तो बिझनेस चालवणं तुमच्याकडे यासाठीसाठी बिझनेस स्किल्स असणं खूप गरजेचं असतं. आणि याशिवाय तुमचा कोणताही बिझनेस तुम्ही यशस्वी करू शकत नाही. या जगात असे भरपूर लोक होऊन गेले आहेत ज्यांच्याकडे भरपूर चांगल्या बिझनेस आयडिया होत्या, पण त्यांनी त्यावर कधीच काम केलं नाही आणि त्या आयडिया त्यांच्यासोबतच निघून गेल्या. याचा अर्थ असाच आहे की एक तुमचे फक्त आयडिया चांगली असून उपयोग नाही, तर ती आयडिया तुम्ही इम्प्लिमेंट करण्यासाठी रिस्क घेणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. तर रिस्क ही प्रत्येक बिझनेसमध्ये असतेच, त्यामुळे रिस्क घेण्यासोबत ती रिस्क तुम्हाला मॅनेजसुद्धा करता आली पाहिजे. आता बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला तुमच्या ज्या बिझनेस आयडिया आहेत त्या टेस्टसुद्धा केल्या पाहिजे. तर तोच आपला दुसरा पॉईंट आहे, टेस्ट युअर आयडियाज. बिझनेससाठी बिझनेस आपण आयडिया नवनवीन विचार करत असतो, नवनवीन आयडिया आपण शोधत असतो, त्यातली एखादी आयडिया आपल्याला खूप चांगलीसुद्धा वाटते विचार करत असताना, पण पेपरवरसुद्धा ती आपल्याला आयडिया चांगली वाटते, पण जेव्हा आपण रिअलमध्ये ती आयडिया इम्प्लिमेंट करायला जातो तेव्हा ती तितकीशी सोपी नसते किंवा ती तितकीशी प्रॉफिटेबल नसते. आता आयडिया टेस्ट कशी करायची ते आपण पाहूया. कोणतीही बिझनेस आयडिया तुम्हाला जर टेस्ट करायची असेल तर त्यासाठी आपल्याला तिच्यासाठी मार्केट किती आहे, तिच्यासाठी कॉम्पिटिशन किती आहे हे आपल्याला पाहावं लागतं. आपल्या प्रोडक्टसाठी किंवा आपल्या सर्व्हिससाठी आपण किती कस्टमर आणू शकतो, किती मोठं मार्केट आपल्यासाठी उपलब्ध आहेत. तसंच आपण बिझनेस सुरू केला तर त्यासाठी आपल्या कॉम्पिटिटर कोणकोण आहेत, ते जे कॉम्पिटिटर आहेत ते आपल्यासारखं सेम प्रोडक्ट सेल करतायत का, जर त्यांचं प्रोडक्टसुद्धा सेम आहे तर ते कोणती स्ट्रॅटजी त्यासाठी यूज करत आहेत, तसं त्यांचं प्रोडक्ट किती लोक विकत घेत आहे, त्यांचा सेल किती होत आहे, या सर्व गोष्टी आपल्याला ॲनालाइज कराव्या लागतात. तुम्हाला जर मार्केटमध्ये तुमचा बिझनेस यशस्वी करायचा असेल, टिकवायचा असेल, तर तुमचं प्रोडक्ट तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं आणि इतरांपेक्षा खूप चांगलं असं बनवावं लागेल, किंवा असं प्रोडक्ट बनवावं लागेल जे आधी कोणीच बनवलेलं नाही. इतरांपेक्षा काहीतरी वेगळं, इतरांपेक्षा काहीतरी बेटर तुमच्या प्रोडक्टमध्ये असलं पाहिजे आणि ते तुम्ही तुमच्या कस्टमरना ऑफर केलं पाहिजे. तुम्ही जर लोकांना असं काही ऑफर केलं जे तुमच्या कॉम्पिटिटरपेक्षा खूपच वेगळं आहे तर लोक तुमच्याकडून प्रोडक्ट, तुमच्या सर्व्हिसेस नक्की खरेदी करतील. तुमच्या प्रोडक्टचा एक युनिक सेलिंग पॉईंट असला पाहिजे ज्यामुळे तुम्ही तुमचे प्रोडक्ट जास्तीत जास्त सेल करू शकाल. तुमचं प्रोडक्ट जेवढं युनिक असेल, तुमचं प्रोडक्ट जेवढं चांगलं असेल आणि तुम्ही कस्टमरला जी सर्व्हिस देत आहे ती जेवढी चांगली असेल तेवढेच तुमचे कस्टमर तुमच्याशी लॉयल राहतील. याच्यामुळे तुमची ब्रँड व्हॅल्यूसुद्धा वाढेल आणि एकदा तुमची ब्रँड व्हॅल्यू वाढली की तुम्हाला जे प्रॉफिट मिळतं आहे तुमचे प्रॉफिटसुद्धा वाढतील. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणताही बिझनेस किती का मोठा असे ना त्याची सुरुवाती लहानापासूनच होते. सुरुवातीला बिझनेसमधून मिळालेला प्रॉफिट तुम्ही पुन्हा बिझनेसमध्ये तरी इन्व्हेस्ट करा, ते पैसे स्वतःसाठी वापरू नका. एकदा ते मिळालेला प्रॉफिट तुम्ही पुन्हा बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करून तुमचा बिझनेस खूप पटीने वाढवू शकता.
त्यामुळे सुरुवात छोटी करा पण त्याला भविष्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे तुम्ही स्केल करू शकता. तुम्हाला जर बिझनेसबद्दल अशा स्ट्रॅटजी हव्या असतील तर आपल्या यशस्वी बिझनेसचे सूत्र एक कोर्स आहे, संपूर्ण व्हिडिओ कोर्स आहे. त्या व्हिडिओ कोर्सची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला देईन. तर आपल्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही रजिस्टर केल्यानंतर त्या कोर्सचे डिटेल्स तुम्ही तिकडे मिळवू शकता आणि हा कोर्स तुम्ही करू शकता. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.